हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटानं आपला दावा कायम ठेवला आहे. भाजपाने काही उमेदवारांची नावं पुढं करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेत. यासाठी यड्रावकर बंधूंनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची तयारी दाखवली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीचा घोळ जमून अजून संपलेला नाही आहे. स्वतंत्र लढण्याची भाषा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आघाडीनं पाठिंबा द्यावा यासाठी मातोश्रीवर 2 वेळा गेले. अजूनही आघाडीनं त्यांच्या बाबतीत निर्णय घेतलेला नाही आहे. दुसरीकडे महायुतीत देखील जागा आणि उमेदवारीचा वाद कायम आहे. हे चित्र असलं तरी खासदार धैर्यशील माने यांनी राजकीय वादग्रस्त विधाने टाळत प्रचारचा नारळ फोडलाय. खासदार माने यांच्याबाबत मतदारसंघात प्रतिकूल परिस्थिती आहे, त्यामुळे उमेदवार बदला अथवा भाजपाला जागा द्या अशी मागणी होते. भाजपाला जागा दिल्यास लढायला कोण तयार आहे त्यांची नावं चर्चेत आणली जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, मयूरचे संजयदादा पाटील अशी नावं आहेत. सद्यस्थितीत शिंदेगट ही जागा सोडायला तयार नाही आहे. माने यांना शब्द दिला आहे, त्यामुळे तेच लढतील असं या गटाच्या वतीने सांगितलं जात आहे. तरीही मानेंना मोठा विरोध झाल्यास पर्याय म्हणून काही नावं पुढं केली जात आहेत. यामध्ये संजय यड्रावकर यांचं नाव आहे. मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना व मुंबईतही यड्रावकर बंधूंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सेनेच्या वतीनं लढायला संधी द्या अशी मागणी त्यांनी केली. साखर कारखाना, शिक्षण संस्था, सुतगिरणी यासह मंत्री व आमदार म्हणून केलेल्या विकास कामाच्या जोरावर शेट्टी यांना टक्कर देण्यात आम्ही कमी पडणार नाही असं त्यांनी सांगितल्याचं कळतं. विशेषतः जैन समाजाच्या मतांची विभागणी होण्यासाठी यड्रावकरांची उमेदवारी कशी महत्त्वाची आहे हे देखील सांगितल्याचं समजतं. यड्रावकर सेनेसाठी प्रयत्न करत असताना मयूर संघाचे संजयदादा पाटील यांनीही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा साधारणतः 4 लाखापर्यंत मतं त्यांनी घेतली. मराठा कार्ड, शिरोळसह मतदारसंघात संपर्क यामुळे उमेदवारी फायदेशीर ठरेल असं त्यांच्या गटाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ.